आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळी येथे 75 लाख रुपये खर्चाचा घाट बांधला जाणार. आज झाला शुभारंभ. आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नाला आलं यश. आमदार गणेश हुक्केरी यांनी विधानसभा मतदारसंघात करोडोंचा निधी आणून विकास कामाला चालना दिली आहे. इंगळी येथे 75 लाख रुपये घाट बांधकामासाठी मंजूर झाले आहेत. हे काम सुरू झालं आहे. यावेळी आमदार हुक्केरी म्हणाले, गेले 25 वर्ष खासदार प्रकाश हुक्केरी यांनी करोडोंचा निधी आणून सीमा भाग विकसित केला आहे. आता पुढच्या काळात अधिक निधी आपणही आणणार आहोत. यावेळी गणेश पवार, अण्णासाहेब पवार, गणपती धनवडे, सुरेश डाकनाईक, चंद्रकांत चिंचले, पुंडलिक जत्राटे, बसाप्पा मिरजे, अप्पासो मरजे, महादेव जोगदार, संजय जाधव, संजय कुडचे, रावसाहेब गस्ती, विठ्ठल कांबळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. मानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗ್ಲಿ ತಾಯಿಯಂದಿರಾಗ್ಲಿ ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಡ ಇವತ್ತ ಘಾಟದ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದೀವು. ವಿಶೇಷವಾಗಿ 75 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಇವತ್ತ ಹೊಳಿ ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ತಾಯಿಯಂದ್ರ ಭಾಳ ದಿನದಿಂದ ನಮ್ಮ ಅಂತಮರು ಭಾಳ ದಿವಸ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಯಾವತ್ತೂ ಇಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಯಾವತ್ತೂ ಪೂರ್ ಬಂದಾಗ ಜನರಿಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗಿತ್ತು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಾವು ಇವತ್ತು ಚಾಲನೆ ಕೊಡಾಕತ್ತೀವಿ. ವಿಶೇಷ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತ ಗಂಗಾ ಕಲ್ಯಾಣ ಯೋಜನೆಗಳಾಗಲಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಇವತ್ತ ಸನ್ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಲಿ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, आम्ही ज्या आमदार खासदार प्रकाश अण्णा आणि गणेश अण्णाने आजपर्यंत आम्ही इंगळी गावाला जे जे कामं मागितली ते सगळ्यांची पूर्तता त्यांनी केल्यात. आणि आता इथून पुढे येत्या निवडणुकीमध्ये अण्णांचं काम नाही, ते काम आमचं आहे आणि आम्ही भरघोस मतांना 100% निवडून देतो.